आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई सध्या बोलतात सुप्रीम कोर्टामधली आजची सुनावणी पार पडल्यानंतर बघूयात. आज सुप्रीम कोर्टामध्ये राज्यपालांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि राज्यपालांनी शपथ देणं हे चुकीचं होतं, तर त्याच्या संदर्भात जे युक्तिवाद झालेत काय म्हणायचं? दोन दिवसाच्या कंटिन्युअस युक्तिवादानंतर आज आमचे जे ज्येष्ठ विधिज्ञ आणि काउन्सिल आहेत कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा आर्ग्युमेंटला सुरुवात केली आणि त्या सुनावणीच्या दरम्यान हे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा नजरेत फार अगदी त्यांचासुद्धा यावर कटाक्ष होता. याचं कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी स्वतः याबाबत अशा प्रकारे टिप्पणीसुद्धा केली की या गव्हर्नरच्या रोलबद्दल आणि या 39 आमदारांनी ज्यांनी अशा प्रकारचं हे केलं तर ते डिस्क्वालिफिकेशन कसं होतं आणि मुद्दा त्यांच्यासमोर हाच आहे की हा प्रश्न कुठं पाठवायचा. 39 जणांचा डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा हा अध्यक्षांजवळ पाठवायचा कारण कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि गव्हर्नरच्या बाबतीमध्ये गव्हर्नरनी स्प्लिट हे मान्य करूनच अशा रीतीने धरून ज्यांच्यावर टांगती तलवार आहे डिस्क्वालिफिकेशनची त्यांना गव्हर्नमेंट फॉर्मेशनसाठी परमिशन दिली. गव्हर्नमेंट परमिशन गव्हर्नर तशा प्रकारची कृती करू शकत नाही. पण सर आज तुमची संपूर्ण सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा वारंवार सुनावणीमध्ये होता. त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर तुमची याचं याचं कारण त्यांचं म्हणणं वेगळं होतं. तुम्ही पाहिलं तर की उद्धव ठाकरे यांनी जर राजीनामा मुख्यमंत्री पदाचा दिला नसता तर हे 39 जण कुठल्या दिशेने मतदान करतायत हे दिसलं असतं असा त्यांचा जो मुद्दा होता त्यावर आमच्या काउन्सिलने सांगितलं. त्यांनी राजीनामा दिला न दिला हा भाग वेगळा, परंतु तोच व्हीप कारण जो उद्धव ठाकरे राजीनामा न देता हाऊसमध्ये कॉन्फिडन्स मोशनसाठी नो कॉन्फिडन्सच्या याला जर त्यांना करायला गेलं असतं तर त्यावेळेला या 39 जणांचं मतदान ज्या व्हीपने सिद्ध होणार होतं तोच व्हीप 3 तारखेलाही सुरू तोच होता कारण तोच व्हीप लागू होता. पक्षाची घटना आणि पक्षाच्या नेतृत्वाने नेमणूक केलेली लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या त्या ठिकाणी आमचा कोण सदस्य गटनेतेपदी आणि कोण सदस्य व्हीप म्हणून राहील तो जो केलेला 2019 ठराव ज्याच्याप्रमाणे हे सगळं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सुरू होतं तोच ठराव तोच व्हीप या 3 तारखेच्या ह्याला ज्यावेळेला आत्ताचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर त्यांच्या निवडीच्या वेळेला घेतला होता आणि त्याचा इफेक्ट तोच झाला असता जो 29 झाला असता. कळीचा मुद्दा ठरला असता. कळीचा मुद्दा तो ठरू शकत नाही. याचं कारण काय की त्यावेळेला हे रायटिंग ऑन द वॉल होतं, सरळ दिसत होतं आणि त्यामुळे हे होणार होतं. ज्यांना पक्षानं त्या नेतृत्वानं तिकीट दिली, आमदारकी दिली, त्यांचं सगळं हे केलं त्यांच्याबरोबर त्याच यांनी वगैरे हे असे घटक होते, त्यामुळे उद्धवजी त्या याला सामोरे गेले नाहीत किंवा जाणं हे अपेक्षितच नव्हतं. कोणी असं नेतृत्व दाखवा की ज्या नेतृत्वाने कार्यकर्ते आणि यांना आमदार खासदार वगैरे हे बनवून दिलं आणि त्यांच्यासमोरच त्यांनी पुन्हा त्यांचंच त्यांच्या कॉन्फिडन्स मोशनसाठी जावं जिथे हे उलटं होणार आहे. त्यामुळे याच्यापेक्षा तो जो व्हीप होता तो व्हीप लागू 29 होता तोच व्हीप लागू झाला 3 तारखे. पण वारंवार या काल्पनिक शक्यता लक्षात घेतल्या जात आहेत, म्हणजे अध्यक्ष निवडीमध्ये कसं मतदान झालं, समजा 39 आमदार नसते तर काय झालं असतं, आता या बाबतीत सुद्धा ही शक्यता विचारात घेतली जाते. काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये काल्पनिक नाही आहे. 3 तारखेला मतदान झालं, 3 तारखेला व्हीप देण्यात आला. नाही 3 तारखेला त्यांनी विरोधात मतदान केलं ना, शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधामध्ये मतदान केलं. इथं काल्पनिक नाही, इथे घटना आहे, इथे ते घडलंय. तिथे शिवसेनेच्या व्हीपनं दिलेला व्हीप झुगारून शिवसेनेच्या वतीनं मतदान करण्याचं जे सांगितलं होतं त्या ह्याला हे न करता त्यांनी त्याच्या निवडीच्या याला हे केलं. तिथं शिवसेनेचा व्हीप हा शिवसेनेने दिलेला राजन साळवी हा अधिकृत उमेदवार तिथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरवला होता.
त्यामुळे राजन साळवी यांना मतदान करणं हे क्रम त्यांचं कर्तव्य होतं. तिथं त्यांनी ते न करता त्यांनी राहुल नार्वेकरांना मतदान केलं, त्यामुळे व्हीपचं उल्लंघन तिथे झालंय आणि ते 3 तारखेला व्हीप लागू होता. राहुल नार्वेकरांनी 3 तारखेला तुम्ही बघा घटनाक्रम, संध्याकाळी त्यांची निवड वगैरे झाल्यानंतर रात्री त्यांनी तो व्हीप घोगावले यांना मी व्हीप म्हणून धरित आहे वगैरे अशा प्रकारचं जे हे केलं की त्यांना ॲक्नॉलेज केलं. त्यामुळे सुनील प्रभूंचा व्हीप हा लागू होता हे कोर्टाने आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलेलं आहे. जेव्हा युक्तिवाद संपला कपिल सिब्बल यांचा जवळपास 2.5 दिवसांचा, तर त्यांनी अतिशय भावनिक अशा पद्धतीचं अर्थात जे मी स्वतः आपणही सांगतो की शेवटी ह्याच्यामध्ये कपिल सिब्बल हे एवढे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ज्यांनी सिनियर काउन्सिल आहेत की ज्यांनी असंख्य दशकांदशकं या सुप्रीम कोर्टामध्ये याच गोष्टीसाठी कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी कॉन्स्टिट्युशन आपल्या भारताची घटना जी सर्वोत्तम आहे आणि संविधान जे सर्वोत्तम आहे त्या सर्वोत्तम अशा या ग्रंथाचं आणि या सर्वोच्च न्यायालयासारख्या उच्च प्रीमियर इन्स्टिट्यूशनचं कुठंही त्याचं मूल्य हे कुठं कमी होता कामा नये. कारण ते झालं तर आपल्या देशाच्या लोकशाहीला डेथ नेल त्याने म्हटलं. डेथ नेल म्हणजे की खेळा शेवटचा खेळा ठोकला जातो. त्यामुळे हे भावना वश होणं हे तसं त्याच्या प्रकारचं साहजिक आहे. कारण ज्यांनी देशाच्या याच्यासाठी असंख्य अशा कायद्याच्या बाबतीमधल्या लढाया त्यांनी न्यायालयात लढल्या आणि शेवटी आपल्या संविधानाचं आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आणि लोकशाहीचं जतन व्हावं ते वाढावं ते तशीच सुरक्षित राहावी याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. नाही पण सर अजून ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये नैतिकता महत्त्वाची असते त्यात नैतिकतेच्या आधारावरती उद्धव ठाकरे राजीनामा दिला होता की घाबरून किंवा इतर गोष्टींमुळे राजीनामा दिला होता? नाही अशा प्रकारचं कुठचं हे करायची गरज. हे जे घडवतात लीडरशिप शेवटी ज्यांना असा पक्ष पक्ष उभा करताना कष्ट हे ते हे सगळं करून एखादं अशा प्रकारचं हे उभं राहतं पक्ष लोकांसाठी ज्यांनी सोशल पब्लिक लाईफमध्ये आपण आपलं सगळं सर्वस्व देतो समर्पण असतं आपण त्या पद्धतीनं काम करतो तिथे घडवलेले कार्यकर्ते तिथे घडवलेले लोकप्रतिनिधी आणि त्या ज्या वेळेला अशा प्रकारची वेळ येते हे फार दुःखद आणि फार क्लेशदायक घटना असते. त्यामुळे आणि त्याचा आणि याचा अशा रीतीने काही संबंध नाही आहे. तुम्हाला समता पार्टी बद्दल प्रचंड हे आहे आणि तेच तोच प्रश्न तुमच्या सारखा येत असतो की कधी मसाल काढून घ्यायची यांची. तर जर तशा प्रकारचं आलं आता इथपर्यंत आम्ही आलो आहोत शेवटी लोक जनता बघते काय कशा प्रकारे काय होत आहे. म्हणजे समाजकारण करण्यासाठी एखादा पक्ष ज्यांचं 56 वर्ष गेली त्या 56 वर्षाच्या ह्याच्यामध्ये अशी लढाई आम्ही इथपर्यंत लढवत आलो आणि सगळ्या म्हणजे अगेन्स्ट द करंट म्हणतात त्याप्रमाणे अगेन्स्ट द करंट अँड टाईड त्याप्रमाणे आम्ही करतो आहे लढतो आहे आणि आमची सच्चाई आहे. त्यामुळे त्या सच्चाईच्या विरोधामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्याला आम्ही सामोरं जाऊ आणि जनता आमच्या बरोबर आहे जनतेचा विश्वास आम्हाला मिळेल अशी खात्री आहे. तेव्हा सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपलेली आहे आणि यानंतर आता अनिल देसाई ठाकरे गटाचे खासदार हे सगळ्याबद्दलची माहिती देत होते. ठाकरे गटाकडून सिब्बल आणि सिंघवींचा युक्तिवाद आज पाहायला मिळाला आणि पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार असून सिंघवी या सगळ्याबाबत युक्तिवाद करणार आहे. तेव्हा सत्ता संघर्षाची पुढची सुनावणी ही आता मंगळवारी होणार आहे. शिंदेंनी 3 तारखेला विरोधात मतदान केलं असं देसाई यांनी आता प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.